आलेले आहेत. यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे अग्निपथवरून. आता एक मोठी बातमी आहे ती म्हणजे केंद्राच्या अग्निपथ योजनेशी संबंधित ही बातमी, आणि तिथे आपत्कालीन अल्पकालीन सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेचे उत्तर प्रदेश आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते. तरुणांच्या या असंतोषानंतर मोदी सरकारनं आता एक पाऊल मागे घेतलंय आणि या योजनेअंतर्गत वयोमर्यादा 21 वरून 23 वरती नेली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारनं मंगळवारी केलेली होती, आणि त्यानंतर बिहारमध्ये या योजनेचा निषेधाचा सूर ज्या पद्धतीनं उमटला त्यानंतर केंद्र सरकारनं एक पाऊल मागे घेत ही वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवली आहे. तर या अग्निपथ योजनेवरून बिहारमध्ये आंदोलन तर सुरूच आहे. गुरुवारी तर बिहारच्या छपरामध्ये आंदोलनाला आणखी हिंसक वळण लागलं. या ठिकाणी संतप्त आंदोलकांनी एक ट्रेन पेटवून दिली आणि आज समस्तीपूरमध्ये आंदोलकांनी ट्रेनच्या बोगीला आग लावत संताप व्यक्त केला. जोपर्यंत भरती योजना मागे घेतली जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. दहावीचा निकाल जाहीर झालाय. यावर्षी राज्याचा